उपस्थित अपन सर्व मान्यवर अपन शुभ सन्मान करत आहोत। आमच्या सर्व महिला मान्यवर आहेत आणि सर्वांचं अपन हा शुभ सन्मान इथं मात्र करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। या स्पर्धेचं आकर्षक असं सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान आपण करत आहोत। सर्वांचा नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय। तुमचा महत्त्वाचा वेळ आमच्या या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल सर्वच आमच्या महिला मान्यवरांसह हार्दिक हार्दिक मी आभार व्यक्त करेल। सर्वांचं हार्दिक हार्दिक सच्चे स्वागत आहे। शुभ सन्मान आपण करतोय स्पर्धेच्या माध्यमातून। सर्वांचं अभिनंदन आहे। तर नक्कीच या पुन्हा एकदा नक्कीच टीव्ही स्क्रीन वरती आमच्या नक्कीच सर्वच्या सर्व आमच्या तुम्हाला ह्या महिला अशा मान्यवर नक्कीच उपस्थित होत्या। युट्यूबच्या देखील माध्यमातून हा तुम्हाला मात्र कार्यक्रम पाहायला मिळेल आणि सर्वच आमच्या या महिला भगिनी गृहबंधूंच्या माध्यमातून सर्वांचाच हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। तर नक्कीच आता मात्र बाकीचे जे काही सन्मान आहेत ते आपण मॅच संपल्याच्या नंतरच घेऊया, जेणेकरून महत्वाची मॅच आहे तर नम्रतेची विनंती आहे कोणी राग मानू नका, कारण का मॅच आम्हाला कम्प्लीट करायची आहे। कोणीही मान्यवरांनी जाऊ नका, सर्वांचे सन्मान होतील पण आमच्याकडे वेळ नसल्याकारणाने मॅच व्हेरी इम्पॉर्टंट, शेवटची मॅच आहे। आपण जर कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आमचे सिनियर समालोचक बालू पाटील यांना आपण ऐकूया। ठीक आहे राहुल, तर आपण बघतोय सामना परी इलेव्हन चेस द गेम वडोली विपक्ष जय हनुमान दातिलीमध्ये। मनोज चेंडू सुरे ड्राय बघायला मिळतो कार्पेटमध्ये, चेंडू जातो डीप एक्स्ट्राकावर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार चौकार। थँक यू डीजे, डीजे मास्टरला देखील आम्ही थोडी संधी कमी देणार आहोत कारण सामना आम्हाला कम्प्लीट करायचा आहे। आकाश आपण पहिले तर चौथ्या क्रमांकावर आला आहे आणि आकाशकडून संगणकाला खूप भरोसा आहे मनोज गोलंदाजी मार्कवर। चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं यावेळेला, जोपर्यंत चेंडू फीड होईल एक सिंगल इथं पूर्ण केली जाते। बघा ओव्हरथ्रो देखील होतंय, दोन धावा मिळत आहेत, जिथं एक धाव होती तिथं दोन धावा मिळत आहेत, दोन धावसंख्या वाढते, धावसंख्या दहा फलकते आपण पाहू शकता यावेळेला, आठ धावा आपण पाहू शकता। लेग बायच्या स्वरूपात आपण येतोय, एक इथे ओव्हरथ्रोच्या माध्यमातून एक लेग बायच्या स्वरूपात दोन धाव मिळतात मंगेशकर, कारण का जिथे एक धाव तिथे दोन धाव। आजच्या दिवसातील शेवटचा सामना जय हनुमान आपण पहिले तर दातिवली विपक्ष परी इलेव्हन चेंज द गेम वडवलीमध्ये आपण हा सामना पाहतोय। दोन बलाढ्य संघ, तर मनोज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आकाश पाडील, चेंडू बॅटची कडा शॉर्टरमॅनला चांगला शेत डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला होता पण आकाश सुखरूपरित्या आपण आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय आणि इथे मात्र धाव मिळत नाहीये, षटक संपतय। तीन चौकार आणि तीन षटकाराला पारितोषिक आलेलं सुभाष पाटील यांच्याकडून, अकराशे अकरा रुपयाचं पारितोषिक आलंय आणि षटकारासाठी बावीस रुपयाचा पारितोषिक आलंय। तर पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या दहा फलक ते आपण पाहू शकतात, आठ धावा दोन फलंदाज बाद झालेत, ऋतिक बाद झालाय, विशाल बाद झालाय, रन मशीन बाद झालाय, वडवली गावचा आपण होतो विशाल पाटील, इथे मात्र दोन फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागणार आहे खास करून कमलेश पाटीलला, आज मात्र फॉर्मात देणं फार गरजेचं आहे महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये। तर गोलंदाजी मार्कवर येते उंच पुरासा गोलंदाज अक्षय मात्रे, स्पिन आक्रमण आपण पाहू शकता। चला जरा वेळ कमी घ्या, तर वंदनाताई सोनावणे यांचा देखील इथं सत्कार केला जाणार आहे। हा चेंडू फुल टॉस होता, फक्त दिशा दिलीये, चेंडू जातो यावेळेला सीमा पार चौकार। तर चौकार आणि धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या दहा फलका ते आपण पाहू शकता यावेळेला, बारा धावा कमलेशच्या बॅटमधून चौकार आलाय अक्षय म्हात्रे गोलंदाजी मार्कवर चोळेगाव एंडकडून राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय। चेंडू पुन्हा एकदा लोअर फुटच होता, चांगलं क्षेत्रक्षेत्र डायरेक्ट हिट करण्याची संधी होती इथं मात्र ओव्हरथ्रोच्या माध्यमातून अजून एक धाव मिळते, कारण का इथे मात्र महत्त्वपूर्ण या धावा ठरणार आहेत,
परी इलेवन चेंज द गेम वडवली संघासाठी धाव संख्या दोन ने पुढे सरकते, धाव संख्या दहा फलकाती चौदा धावा आपण पाहू शकता। बघा विजय संघाने कुठेही जायचं नाहीये, ड्रॉ करायचे आहेत। अक्षय म्हात्रे गोलंदाजी मार्कवर, चेंडू शपलून ऑन साइडला, चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा, चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये, चांगली गोलंदाजी बघायला मिळते अक्षय म्हात्रेच्या माध्यमातून। संध्याकाळचं वातावरण आपण पाहू शकता या वेळेला, दोन बलाढ्य संघांमध्ये सामना आपण पाहतो। जयनुमान दातील विपक्ष परी इलेवन चेंज द गेम वडवलीमध्ये, अक्षय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द किंडा मारा करतोय, चेंडू लॉफ केला यावेळेला, सरळ बॅट मध्ये घेऊन करतो यावेळेला, चेंडू जातो यावेळेला वन बाउन्स आउट स्क्रीन समोर चौकार। अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईची सवा। पक्ष्यांचा थवा मात्र दिसत नाही, पण डीजे मास्टरने संगीत चांगलं लावलंय कारण का संध्याकाळचं वातावरण, पक्षी देखील आपल्या घराकडे पलायन करत आहेत। आणि इथे मात्र आपण इथं कमलेश चांगली फलंदाजी करतो, हे फटके त्याला आत्मविश्वास देऊन जाणार आहेत। अक्षय पुणे त्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला कमलेश, चेंडू बॅकफुट गेला होता यावेळेला, स्क्वेअर कट करायची होती, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, बॅकिंग आहे, धाव मिळणार नाहीये, डॉट चेंडूची समाप्ती, धावसंख्या धाव फलकाती स्थिर आहे, दोन गडी बाद अठराशे धावसंख्या, परी इलेव्हन चेंज द गेम वडवली संघाची। पुण्यात अक्षय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक देऊन पी टू मधलं ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता, एक क्षेत्रक्षण मिडविकेटला वेळेला शपल झाल्या आहेत, पुन्हा एकदा ऑन साईडला स्वीप करत होता, चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये, सुरेख गोलंदाजी बघायला मिळते, षटक संपत, दोन षटकाच्या समाप्तीत दोन गडी बाद, परी इलेव्हन चेंज द गेम वडवली संघाची धावसंख्या अठरा धाबा। चला जरा फास्ट डीजे मास्टर थांबायचं, जरा फास्ट जरा, चला दातोली संघ नंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे, डीजे मास्टर थोडी तुम्हाला कमी संधी देतोय कारण की सामना देखील फार महत्वाचा आहे दोन्ही संघांमध्ये, प्रवेश देखील आता कमबॅक करतोय संघामध्ये। तर गोलंदाजी मार्कवर येतो, तो देवेंद्र येतोय, देवेंद्र पाटील येतो गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय। स्ट्रायकरला फलंदाज आकाश, आकाश पाटील आहे, आपण बघा आकाशला देखील आता चांगली इनिंग खेळावी लागणार आहेत कारण का अजूनही अठरा चेंडूंचा खेळ बाकी आहे, इथून मात्र 50 ते 55 धावा करायचे असेल तर अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार। देवेंद्र गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्ष एंडकडून स्ट्राईकला आकाश, चेंडू यावेळेला सोडून देतोय पंच मात्र कृष्णा बोराडे आम्हाला खून करते की हा चेंडू वाईड आहे, धाव संख्या एक ने वाढते, धाव संख्या दहा फुल करते, 19 धावा। पुण्याचा देवेंद्र गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घडतोय आमच्या समर्थक कक्षा एनकडून राईट आर्म ओवर द किंडा मारा करतोय, चेंडू लॉफ केला यावेळेला, खूप उंच गेलाय चेंडू, लांबी मात्र जास्त प्राप्त होत नाहीये, क्षेत्ररक्षण आपण होतो लॉंग ऑनचा आहे, जातोय जोपर्यंत चेंडूला फीड करतोय, दोन धावा घेण्याचा अवधी होता आकाशला, दोन धावा मिळत आहेत, परी इलेव्हन चेंज द गेम वडवली संघाला, धावसंख्या दहा फलका ते आपण पाहू शकता यावेळेला, 21 धावा आपण पाहू शकता। स्ट्रायकरला फलंदाज आकाशात चौथ्या क्रमांकावर आलाय, आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागणार आहे देवेंद्र, चेंडू ऑन साइडला खेळायचा होता, चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाही, सुरे गोलंदाजी देवेंद्रच्या माध्यमातून बघायला मिळते, निर्धाव चेंडूची समाप्ती होते। पुण्याचा देवेंद्र गोलंदाजी मार्कवर देवेंद्र पाटील वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन, स्ट्रायकरला आकाश पाटील, नो स्ट्राईकला कमलेश पाटील राईट आर्म ओवर किंडा मारा करतोय, चेंडू लॉफ केला यावेळेला प्रॉपर टायमिंग, क्षेत्ररक्षक आहे मात्र जास्त लांबी मिळत नाही, असं वाटलं होतं की चेंडू जाईल क्षेत्ररक्षक बीट करून, पण रोहित नाईक चूक करत नाही, फलंदाज बाद बिग विकेट, आकाश बॅक टू पॅव्हिलियन। तर नवीन फलंदाज येतोय संकट मोचक, संकटाला नेहमी तारण हरणारा विकास पाटील, विकासला मात्र झकास कामगिरी करून संघाला मात्र आपण इथं एक चांगली धावसंख्या इथं मात्र उभारावी लागणार आहे विकासला खास करून, आणि संघाला एक चांगलं टार्गेट सेट करून द्यावं लागणार आहे। चला आकाश जरा फास्ट या, चला विकास जरा लवकर,
थोडं सहकार्य करा। आम्ही यासाठी सूचना करतो की विपक्षी संघाला देखील फलंदाजी करायची आहे, एक इनिंग अजून बाकी आहे पूर्णपणे। जर विचार केला तर अजूनही 7 षटकांचा खेळ बाकी आहे, या षटकानंतर अजूनही 2 षटकं बाकी आहेत। तर देवेंद्र गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला कमलेश पाडील, चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, खूप वेगाने चेंडू निघून जातोय सरळ इष्टिरसेच्या हातात। विशाल मडवी आपलं काम पूर्ण करतोय आणि पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द करतोय देवेंद्र पाटीलकडे आणि देवेंद्र पाटील हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर। दुसऱ्या फेरीतील आपण बघतो शेवटचा सामना, वाकलन संघाने एक सामना जिंकला, सागाव संघाने एक सामना जिंकलाय। चेंडू या वेळेला आपण इतर जातोय कार्पेटच्या माध्यमातून मिडरेंजमध्ये, क्षेत्ररक्षक येतो चेंडूला फील्ड करतोय, दुसरी धाव मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेण्याचं ठरवलंय। तर प्रसाद सर आपण दोन दोन सामने जिंकले आहेत, ते म्हणजे आपण जगदंबा 11 वाकलन संघ सागाव संघाने दोन सामने जिंकले आहेत आणि इथून जो संघ जिंकेल तो देखील दोन सामने जिंकण्यात जमावणार आहे, म्हणजे ड्रॉ नक्कीच उडवले जाणार आहेत। तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते। प्रसाद सर आपण बघितले तर थोडासा खेळ थांबलाय, तो नो डाऊट इथून मात्र निर्णय आलेला आहे। तर धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता, 2 ने 23 धावा आपण पाहू शकता। तर पुन्हा एकदा देवेंद्र गोलंदाजी मार्कवर सायकेला कमलेश पाडील, स्विजिटचा फटका केला इथं मात्र हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक आहे चूक होणार नाही, जयेश सुरेख झेल पकडतोय, कमलेश बॅक टू पॅवेलियन। तर नवीन फलंदाज येतोय कल्पेश, कमलेशचे बंधुराज अजून एक बंधुराज त्यांच्या बाकीत येणं रुपेश पाडील। चला कल्पेश जरा लवकर जा, दातील संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण, कारण नंतर तुम्हालाच फलंदाजी करायची। बघा ऋषी देसाई खून करतायत, तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला। या षटकामध्ये देवेंद्रने जर विचार केला तर देवेंद्रने धावा दिल्या, 5 धावा दिल्या आणि 2 महत्वपूर्ण सफलता देखील त्यांनी मिळवल्यात। अक्षय गोलंदाजी मार्कवर येतो दुसऱ्या स्पेलमध्ये, स्ट्राईक एंडला फलंदाज कल्पेशला आपण पाहू शकता, नॉन स्ट्राईकला विकास पाटीलला आपण पाहू शकता, 2 आक्रमक असे फलंदाज। पण आता मात्र या फलंदाजांना 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाबा कुटाव्या लागणार आहेत। चेंडूमध्ये दातिवली संघ देखील खूप चांगला संघ आहे, निवृत्ती मात्र आपण बघतो सातत्याने चांगली फलंदाजी करतोय। चेंडू पहिला चेंडू धाडशीने निघतोय, स्विच इथं मात्र पॉईंटला बीट करून चेंडू जातोय, सीमा पार जातोय का, डीप बंद क्षेत्ररक्षक आलाय, सुरेख क्षेत्ररक्षण दाखवतोय, विनीत येतोय, बघा किती दूरवर होता, असं वाटतं की विनीतला पण चेंडू बीट करेल। 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला, 25 धावा, 14 षटक प्रगतीपथावर आहे। कल्पेश स्ट्राईकला आलाय, धावा येत आहेत कशा त्या महत्वाच्या नाही आहेत, परी 11 चेस द गेम वडली संघासाठी धावा येणं फार गरजेचं आहे। चेंडू शफल होऊन ऑन साईडला खेळायचा होता, इष्टरक्षक बीट झालाय, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय, शॉर्ट फाईन लागला आपण मित्र रोहन, 1 ने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला, 26 धावा। अक्षय पुणे गोलंदाजी मार्ग सायकला विकास, चेंडू ऑन साईडला खेळायचा होतो, शपल होऊन पंच वाईट ची खून करताय, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला, 27। विकासला आपलं खातं उघडायचं आहे, विकास देखील एक आक्रमक असा फलंदाज आहे, पण आता मात्र गरज आहे संघाला, इथून मात्र चांगली फलंदाजी करून एक टार्गेट सेट करावा लागणार आहे। अक्षय मात्रे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दकडे मारा करतोय, चेंडू पुन्हा एकदा चेंजा पेस, गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला चेंडू खेळायचा होता, चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही, सुरे गोलंदाजी बघायला मिळते अक्षयच्या माध्यमातून। पुढे अक्षय मात्रे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हरकडनं मारा करतो, स्ट्राईकला विकास, चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनला, 1 धाव मिळते, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला, 28 धावा। आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे, कारण 2 सामने जिंकल्यात जगदंबा 11 वाकलन संघाने, 2 सामने जिंकल्यात सागर संघाने। अक्षय गोलंदाजी मार्कवर
स्ट्रायकरला कल्पेशला आपण पाहू शकता, कल्पेश पाटील चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला घेऊन करतो. इथं मात्र एक धाव पॉइंट आहे, क्षेत्ररक्षक येतोय. आपण पहिले तर वडीशला मात्र जन्ममधनं जयस थोडसं फॉर्मलिंग होत आहे. दोन धाव मिनिट आहे, दोनने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकावरती 30 धावा आपण पाहू शकता. चौथं षटक प्रगतीपथावर आहे, चेंडू बाकी आहेत, अजूनही एक चेंडू बाकी. अक्षय गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला कल्पेश पाटील पुण्याचा स्विच हिट करतोय. चेंडू हवेत आहे, यावेळेला क्षेत्ररक्षक सुरेख झेल घेतोय आणि निखिलने मात्र खूप चांगला झेल घेतला आणि अक्षयला मात्र सफलता मिळाली. सामने गातील खरो खर वंडर बाबाच्या आशीर्वादान, गातील गुणगान सहान थोर क्रिकेट संघांचे कर्णधार, क्रिकेट संघांचे कर्णधार, क्रिकेट संघांचे कर्णधार. महानेता शरद पवार साहेबांचा साऱ्यांना आहे अभिमान, महानेता शरद पवार साहेबांचा साऱ्यांना आहे अभिमान. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस. तर अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला रोहन, रोहन मात्र येतो तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला शुभम धावसंख्या 10 फलकावरती फक्त आणि फक्त 4 षटकाच्या समाप्तीनंतर. परी 11 चेंज द गेम मोडली संघाची 30 धावा गडी बाद झाले, तब्बल 4 गडी बाद. अंतिम षटकात पाहिजे किती धावा कुठल्या जात आहेत. शुभम आणि विकासच्या माध्यमातून 5 गडी बाद झालेत. चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळायचा होता, व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू जातो यावेळेला शॉर्ट फाईनलच्या क्षेत्रक्षक येतो, चेंडूला उचलतो, फेकी करतो. एक 10 मिनिट एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 31 धावा आपण पाहू शकता. पुण्याचा रोहन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट मार गोलंदाज आपण पाहू शकता. चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं, मिस टाइम शॉट, फलंदाज बाद, विकास बॅक टू पवेलियन, बिग विकेट. थँक्यू डीजे. तो रुपये जरा लवकर जा विकास, आपण लवकर या, थोडं सहकार्य करा. धन्यवाद, खास करून खेळाडूंना धन्यवाद यासाठी देतो की ते वेळ वाचवतात आमचा, आमच्या विनंतीला मान देखील देत आहेत. विकास धन्यवाद. तर रोहन गोलंदाजी मार्कवर सायकेनला आपण पहिले तर आता येतोय. आपण पहिले तर 8 क्रमांकावरती रुपेश पाटील एक खूप चांगला फलंदाज आहे. इथून देखील हा फलंदाज आक्रमक फलंदाजी करून 40 ते 45 धावा आपल्या संघाला टार्गेट करून देऊ शकतोय. रोहन गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड तिकडनं मारा करतो आमच्या साम्राज्य कक्षा इनकडून. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातोय मिडविकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे जयेश, सुरेख फेकी, सांगिक यश, फलंदाज बाद, शुभम बॅक टू पवेलियन. सात गडी बाद, धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 32 धावा. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आकाश, आकाश आणि रुपेशी जोडी. आकाश जरा लवकर, शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे. रोहन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड द विकेटने मारा करतो स्ट्रायकरला. रुपेश पाटीलला आता काहीतरी करावं लागणार आहे, हवाई हल्ले करावे लागणार आहेत. रोहन गोलंदाजी मार्कवर चेंडू यावेळेला संत गतीने फेकला होता ऑन साईडला, मिड विकेटला क्लिअर करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते रोहन म्हात्रेच्या माध्यमातून. षटक प्रगतीपथावर अंतिम षटक, स्लोगोरचं षटक, हानामारीचं षटक आणि या षटकामध्ये मात्र धावा येत नाही. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते रोहन म्हात्रेच्या माध्यमातून. संख्या 32 रोहन गोलंदाजी मार्क टाकला. रुपेश फुलटॉज आहे, लॉफ केला यावेळेला. तीन तीन क्षेत्ररक्षक इथं मात्र प्रयत्न करतात, पंचाने चेंडू नो घोषित केलाय. एकूण धावा मिळणार तिथे मात्र 2+1. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. नऊ चेंडू असणार आहे.
चेंडू ऑन साइडला पुल केला, योग्य उत्तर देतोय तो मात्र फ्रीच्या चेंडूवर, चेंडू जातो यावर लॉन्ग लेग सीमा पार, चौकार। धावसंख्या धावपळकत 39, उपयुक्त चौकार येतो रुपेश पाटीलच्या बॅट मधून। चेंडू बाकी अजूनही आपण बघितलं या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आणि पाहते शेवटच्या चेंडूवर रुपेश पाटील काय करतोय। रोहन मात्रे गोलंदाजी मार्कवर, चेंडू फुल टॉस होता कार्पेटच्या मध्ये, चेंडू जातो या वेळेला मिड विकेटला। क्षेत्ररक्षक आहे रोहित नाईक, दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत, पाचवी तिसरी धाव पूर्ण केली जाते का इथे मात्र, आणि तीन धावा पूर्ण केल्या जात आहे, तीन ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला। परी 11 चेंज द गेम वडोली संघाच्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 42 गडी बाद झाले, तब्बल आपण विचार केला तर 7 गडी बाद 42-43 धावांचं लक्ष असणार आहे। तर पाहायचं इथं मात्र जय हनुमान दातिली संघ सामना जिंकतोय का, परी 11 चेंज द गेम वडोली संघ त्यांना रोखतोय, सामना जेव्हा सुरू होईल जाऊया शेवटच्या सत्रात प्रसाद सर यांच्याकडे, धन्यवाद। फॉर्टी रन्स टू विन, थँक्यू बाळू। 43 धावांचं टार्गेट आहे मैदानावर। आणि एक पारितोषिक आले विकेट हॅट्रिकसाठी सुभाष पाटील यांच्याकडून, जे निळजे गावचे आहेत। विकेट हॅट्रिकसाठी निळजे इथे संघासाठी पारितोषिक 2222 रुपये बाळू। हॅलो हॅलो, तर आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुधीर दाळे यांना विनंती करतो आपण यायचं आहे, तर आपल्या सुभाष ते आम्ही काही सन्मान घेणार आहोत। तर कात्रप गावचे समाजसेवक प्रदीप भाऊ गीते साहेबांचा देखील इथं सत्कार केला जातोय। कात्रप गावचे आपण बोलले तर प्रदीप भाऊ गीते समाजसेवक आपण बोलले तर मान्यवरांचा सत्कार केला जातोय। तसेच सुहास भाऊ गीते यांचा देखील इथं सत्कार केला जाणार आहे। सुहास भाऊ गीते साहेबांचा देखील इथं सत्कार केला जाणार आहे। सामना सुरू करायचा प्लीज लवकर, पंचांनी प्लीज कॉपरेट करा, विशाल सामना लवकर सुरू करा। उमेश डागरे उंबर्डे गावचे समाजसेवक उमेश डागरे यांच्या देखील इथं सन्मान केला जातोय। सागर देसाई कल्याणचे उद्योजक साहेबांचा देखील इथं सत्कार केला जाणार आहे। सागर देसाई कल्याणचे उद्योजक तसेच पिसिवली गावचे समाजसेवक तकदीर भोईर साहेब यांचा देखील इथं सत्कार केला जाणार आहे। तर थँक्यू, तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रसाद परब सर यांच्याकडे। थँक्यू बाळू।
चांगली सुरुवात पहिल्या मध्ये खास करून विशालकडून एक षटकार आला याचे अगदरच्या चेंडूवर त्यानंतर एक धाव एकूण धावसंख्या धावफलकर 8 कमलेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट ओ गुड बॉलिंग इन स्विंग होतं अप्रतिम चेंडू थोडासा खाली राहतोय 43 धावेंचा इथे मात्र डिफेंड करायचं आहे ते वडवली बी संघाला बघायचं दादरी संघाच्या समोर एक माफक लक्ष मिळवेन पण संध्याकाळ 17 आहे थोडंसं प्रकाश कमी आहे बॅड लाईटचा इथे मात्र त्रास होऊ शकतो तो दातिवली संघाला पण बघायचं आहे काय उत्तर देणार आपल्या फलंदाजीतून लेफ्ट आर्म ओवर चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आहे क्षेत्रक्षक जज करतोय आणि झेल स्वीकारलाय पहिलं यश आपल्या संघाला मिळून दिलं आहे फलंदाज निवृत्ती ज्याने मात्र मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली होती आणि इथे मात्र खूप लवकर तंबूत परतावं लागतंय कारण ते एकच आहे की कमलेशचा एक अप्रतिम चेंडू आणि त्यावर मिळते ती सफलता ती गोलंदाजी करणाऱ्या वडवली बी संघाला थोडासा आराम नवनीत वालीकर कारण वेळ कमी आहे आपल्याकडे जेवढं लवकर होईल तेवढं आपल्याला लवकर फास्ट खेळायचा आहे हा सामना खास करून शेवटची लढत आहे दिवसातली पण उद्या मी प्रयत्न करू की सामने लवकरात लवकर सुरू होतील आणि 25 मिनिटामध्ये एक इनिंग ही कोणत्याही परिस्थितीने कव्हर केली जाईल ओ गुड बॉलिंग अप्रतिम चेंडू सुपर बॉलिंग चांगला कमबॅक एक विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढला गोलंदाजाचा जास्त वेळ घेऊ नका विशाल की आपण लगेच निर्णय घ्या आणि लगेचच क्षेत्रक्षण सजवून घ्या पहिल्या षटकात धावसंख्या धावफलकावर 8 धावा 43 धावा करायचे आहेत 8.60 ही सरासरी राखायची मैदानावर ती दातिवली संघाला एक षटकाराने एक निश्चित कॉन्फिडन्स वाढला येतो विशालचा पण नंतरची काय चेंडू एक विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढला आणि बघायचं आहे मात्र नंतरच्या षटकांमध्ये इथे गोलंदाजी करत असताना वडवली बी संघ कशाप्रकारे इथे या धावा डिफेंड करणार कशाप्रकारे या फलंदाजांना रोखणार जयश आले तिसऱ्या क्रमांकावर दातिवली संघाकडून आणि स्वतः संघाने घेतात गोलंदाजी मार्गवर खांबालपणा एंडकडून हे षटक हाताळण्यासाठी राऊंड विकेट जयशसाठी पहिला चेंडू स्विंग होतोय चेंडू आउटसाइड स्विंग तिथे मात्र मागे जातोय चेंडू धावचीची संधी पण इथे नेम थोडासा चुकतोय बॅकअपला क्षेत्रक्षक जवळपास कोणी नव्हतं आणि त्यामुळे दोन धावा फलंदाज वेगाने पूर्ण करतायत चेंडू गलीमध्ये ट्रॅव्हल झाला होता आउट स्विंग झाल्यानंतर बॅटची आउटसाइड एज घेतल्यानंतर धावसंख्या धावफलकावर 10 धावा प्रत्येक संधी मात्र त्यामध्ये सोनं करण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणारा संघ करतोय चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन थोडंसं अपिश खेळत आहेत क्षेत्र चेंडू डीपमध्ये डीप कव्हरला क्षेत्र घेते चेंडू कव्हर करतील तोपर्यंत दोन धावाच्या मैदानी धावसंख्या अजून थोडी पुढे सरकते धावफल करते एकूण 12 धावा 43 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे तुम्ही पाहतात स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 2019 विजयदादा क्रिकेट क्लब गोळवली यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे राऊंड विकेट विशाल गतीमध्ये परिवर्तन केलं पुन्हा एकदा ऑनसाईड चेंडूला प्लेस केलं क्षेत्र डीपमध्ये स्क्वेअर रेलला चेंडू उचलतील एकच धाव मिळेल चांगली फेकी रुपेशची डीपमधून विशाल कमी धावसंख्या देण्याचा तो प्रयत्न या षटकामध्ये करतो जेणेकरून नंतरच्या षटकामध्ये थोडासा दबाव येईल दातिवली संघावर त्यांच्या फलंदाजांवर हुक केलाय नो बॉल त्यामुळे नो प्लस 4 बोनसच्या या 5 धावा तर उद्याचे सामने अशा प्रकारे असतील लक्षात घ्या वेळेवर रिपोर्ट करायचं आहे 9:15 सामना सुरू केला जाईल 8:30 आपल्याला रिपोर्ट करायचं आहे पहिला सामना पिसवली विरुद्ध बाळेगाव 8:30 आणि दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं आहे 9:15 सामना ॲट एनी कॉस्ट सुरू केला जाईल त्यानंतर गौरीपाडा विरुद्ध देवीचा पाडा त्यानंतर तिसरा सामना मातेपाडा विरुद्ध अंतारली चौथा सामना भोपर विरुद्ध जुनडोंबली पाचवा सामना उंबारली विरुद्ध नवापाडा आणि सहावा सामना असेल यजमान विरुद्ध काटई म्हणजेच गोळवली विरुद्ध काटई ओ द विकेट ओ फ्री हिट कॅपिटलाइज झालं नाही आहे कारण नो बॉल ऑपिंग रिचच्या पुढे जाऊन ओव्हर स्टेपिंग गोलंदाजी केली होती ती विशालने 5 धावांनी धावसंख्येने थोडासा वेग पकडला धावफलकावर 18 धावा
ही खूप मोठी उपलब्धी असेल जर दातिवली संघ इथे मात्र वडिले बी संघाला परास्त करतोय. फुल टॉस चेंडू होता थांबले आणि नंतर फटका एक्झिक्यूट केला. अपेश खेळत आहेत, थोडीशी चूक तिथे मात्र होते, थोडीशी घाई तिथे होते आणि फलंदाज वेगाने दोन धावा सुद्धा पूर्ण इथे करतायत. छोट्या छोट्या चुका इथे सुधाराव्या लागतील वडवली संघाला. पण दातिवली संघाचं कौतुक करेन की प्रथम गोलंदाजी करत असताना वडवली बी सारख्या बलाढ्य संघाला अवघ्या 42 धावेंवर त्यांनी रोखलंय. आणि ही जी करामत आहे, ही जी मेहनत आहे गोलंदाजी दातिवली संघाच्या, ती मात्र वायाच घालू देणार नाही. विशाल स्वतः तिथे इनसाइड एज शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होते, तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. कारण गोलंदाजांनी खूप मेहनत घेतली आहे. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. दोन षटका खेळ धावसंख्या अंकित झाली. धावफलकर मला सांगतात दीपक 21 धावा, 10.5 सरासरी मेंटेन केली आहे. लक्ष आहे ते 43 धावेंचं, त्यापैकी आले ते 21 धावा. अजूनही 22 धावेंची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे ते 18. कारण गोलंदाजी खूप चांगली झाली, कौतुक निश्चितच करावं लागेल. सर पहिलं षटक मनोज या गोलंदाजाचं या सध्या सीजनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विकेट हॅट्रिकसुद्धा या सीजनमध्ये त्याच्या नावावर आहे. धावडीच्या स्पर्धेमध्ये 6 धावा देऊन 2 गडी बाद केले, त्यानंतर अक्षयने 10 धावा दिल्या, पण देवेंद्रने 5 धावा देऊन 2 गडी बाद केले. आणि नंतर मात्र खऱ्या अर्थाने मात्र मोमेंटम मिळाला. अक्षयचं षटक 7 धावेंचा 1 गडी बाद आणि निर्णायक षटकामध्ये फक्त 12 धावा आल्या ते वडवली संघाच्या फलंदाजांकडून. 18 चेंडू 22 धावा. थोडस बॅड लाईट आणि या बॅड लाईटचा फायदा आता मात्र गोलंदाज उचलणार का, इथे दबावाखाली टाकणार का दातिवली संघाला, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. कमलेश सज्ज होतोय. फुल टॉस होता, खूप चांगलं एक्झिबिशन. पाडोसिपचा अप्रतिम नजराणा पेश केला क्षेत्रफळ डीप मध्ये. रुपेश गुड फिल्डिंग, जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत वडवली संघ. त्यांना माहिती आहे की त्यांच्याकडे आता मात्र खर्च करण्यासाठी एवढं धावसंख्या नाहीच आहे त्यांच्याकडे, आणि तो प्रयत्न सुरू आहे धावसंख्या वाचवण्याचा. दोन धाव येतात त्या विशालला, दोन धाव येतात त्या दातिवली संघाला, आणि संघाची धावसंख्या जाते पुढे ती 23 या धावसंख्येवर. ओ गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू. गुडलेनचा वापर केलाय, वेग चांगला होता, टप्पा चांगला होता आणि बाउन्स सुद्धा थोडासा चांगला मिळतोय. 23 लॉस ऑफ ओनली 1 विकेट. कमलेश लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा तर तोच चेंडू, ऍक्शन रिप्ले जणू काही. बीट करतायत, थोडासा लांब ठेवतात टप्पा. फलंदाजच्या समोर चेंडू टाकत नाहीये, थोडासा लांब ठेवतात आणि निश्चितच बीट करतायत ते फलंदाज विशालला. विशालकडनं चूक काय होते, नौशेकडनं येतात ते जयेश. कारण नौशेकडचा फलंदाज हा प्रतिबिंब असतो, आरसा असतो, तो जाऊन सांगतोय चेंडू कशाप्रकारे रॅव्हल होतोय. चेंज होता पेस होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, ऑनसाइड चेंडूला प्लेस केलं. क्षेत्रशक दूरवर नाही तर दोन धावायचा प्रयत्न असेल. चेंड फेक चांगली होते, गुड थ्रो, धावची संधी, फलंदाज बाद. सरप्राईज इथे मात्र चूक होते ती विशालकडून. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आत्मघातकी ठरतोय स्वतःसाठी, संघासाठी, आणि स्वतःची विकेट इथे तो जणू काही बहाल करतोय समोरच्या संघाला. फलंदाज बाद. बघायचंय इथे कल्पेशची ही फेक, अप्रतिम फेक झाली स्ट्राईक एंडकडे, आणि ही फेक निर्णायक ठरू शकते का, हा विकेट निर्णायक ठरू शकतो का या वडवली बी संघासाठी. शून्यातनं जग निर्माण करणं आणि स्वतःच्या संघाचं स्लोगन ठेवणं चेंज द गेम वडवली, ही ओळख या संघाची. कमी धावसंख्येवर सुद्धा समोरच्या संघाला झुंजवणं, त्यांना स्ट्रगल करायला लावणं, ही सुद्धा ओळख आहे या संघाची. गोलंदाजीतून आणि क्षेत्रशकांतून मात्र सामना जिंकून देणं आपल्या संघासाठी, ही सुद्धा ओळख आहे या संघाची. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, वाईड यॉर्कर, भरपूर वाईड निघतोय आणि वाईडचा इशारा. हा चेंडू खराब थोडासा ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा रिटर्न क्रीजच्या सुद्धा बाहेरून चेंडू निघून जातोय, त्यासाठी रिव्ह्यू नाही आहे. प्लीज कंटिन्यू, सामना लगेच सुरू करायचा आहे. रिव्ह्यू फक्त तुम्हाला ओवर द वेस्ट आणि रनआउटसाठी आहे, वेळ घालवू नका. आपण सामना लगेच सुरू करायचा आहे. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज आले ते देवेंद्र.
समोर खेळ क्षेत्राचे काय तिथे चांगला प्रयत्न धावचीची संधी आणि फलंदाज मात्र बाद आहे की नाही यासाठी निर्णय सोपवलाय तो तिसऱ्या पंचांकडे. तर प्रथमेश सुद्धा सज्ज आहे, त्यांना माहिती आहे या गोष्टी घडू शकतात, या कॉन्ट्रोवर्सी येऊ शकतात, पण त्या कॉन्ट्रोवर्सी क्लिअर करण्यासाठी टीम जी टी सी ते उपस्थित आहे, त्यांचे कॅमेरामन उपस्थित आहेत आणि निर्णय आलाय पंचांचा फलंदाज बाद. लगेच बॅट्समन पाठवायचा आहे, चांगली फेकी विकासची अप्रतिम फेकी, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये चेंडू आल्यानंतर ताबडतोब फेकलाय तो कमलेशकडे आणि कमलेशने कुठलीच चूक न करता संघाला सांघिक यश मिळवून दिलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतोय, रोहित नाईक येत आहेत, तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येते जयेश. धावसंख्या अंकित झाली, धावफरक एकूण 25 धावा. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू सरळ रेषेत निघून जाते, गुड बॉलिंग, बॅकफूटला ऑलरेडी उभे होते आणि इथे मात्र संधी दिली नाही आहे फलंदाजाला हा फटका मारण्याची. 25 धावा अंकी झाले धावफलकावर, मध्येच्या आतमध्ये 18 धावांची अजूनही गरज आहे, चेंडू शिल्लक आहे ते 12. अवघ्या 4 धावांचं षटक, या षटकामध्ये 4 धावा आल्या, एक फलंदाज धावचित झाला, एक फलंदाज, दोन फलंदाज धावचित झाले आणि इथून मोमेंटम मिळू शकतो वडवली बी संघाला. 12 चेंडू आणि 18 धावींची गरज. सर जास्त जवळ येऊ नका विशाल, प्लीज कॉपरेट करा, लगेच आपण निर्णय घ्या आणि चौथा गोलंदाज आपण लगेच घेऊन यायचा आहे. ड्रॉसाठी सज्ज राहायचं आहे जगदंब क्रिकेट क्लब वाकळण आणि टीम सागाव. आमच्या व्यासपीठावरून थांबायचे दोन्ही संघनायकांनी, जगदंब वाकळण आणि सागाव टीम ड्रॉ केलं जाणार आहे, नॉट मॅच. ऋतिक पाटील चला, सरावाची वेळ संपली, ऋतिक प्लीज साष्टकारा सामना वेळ घालवू नका, अंपायर्स प्लीज आपण पुशअप करायचं, अदरवाईज पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ऋतिक पाटील, ओ गुड बॉलिंग, परफेक्ट यॉर्कर, लाऊड अपील आणि फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट, LBW, मोठा धक्का लागलाय, रोहित नाईक बॅक टू द पवेलियन. परफेक्ट यॉर्कर, पंचांनी भरपूर प्रश्न विचारले, चेंडूच्या रेषेमध्ये फलंदाज होते की नाही, हाईट फॅक्टर काय होता, इम्पॅक्ट काय होता, आणि मिडल स्टिकवर चेंडू दिसल्यानंतर पंचांनी ताबडतोब बोट आकाशाकडे नेलं आणि इशारा केलाय फलंदाज बाद. समीकरण उरले 11 चेंडू आणि 17 धावांची गरज, असं वाटलं होतं की सामना लवकर विशाल फिनिश करेल, पण विशाल धाराधीरती कोसळला आणि नंतर मात्र एकामागोमाग एक फलंदाजांची रीग लागली, लाईन लागली मैदानाच्या बाहेर येत असताना. खूप मोठी उपलब्धी होती गोलंदाजांची, खूप चांगली गोलंदाजी करताना कमी धावसंख्येमध्ये इथे वडवली बी संघा अक्षरशः त्यांनी दबाव टाकला होता गोलंदाजीतून, पण दबाव आता झुगारलाय त्यांच्या गोलंदाजांनी. फुल टॉस आहे आणि चेंडू जातो समोर, स्क्रीन समोर, षटकार, क्विक रिप्लाय. आता मात्र बाजी पलटली असं मी म्हणेन आणि आल्या आल्याचं षटकाराने खातं उघडले फलंदाजाने. अनिकेत, खूप चांगला फटका, 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता, 10 बॉल अँड 12 टू विन, जबरदस्त कॉन्टेस्ट. ऋतिक स्ट्राइकिंग गेला, अनिकेत थांबून खेळतात, स्लाइस केलाय, खूपच चांगला फटका, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय, चेंडू सी मारशे बाहेर जातोय, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, अपिश अँड पनिश, पंचांचा इशारा बघायचा काय येतोय, चौकार, क्रॅकिंग शॉट, जो दबाव होता दबाव काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये लगेच झुडकारून लावलाय तो फलंदाज अनिकेतने आणि सामन्याची अक्षरशः हवा काढून घेतली आहे. यॉर्कर लाईनवरचा चेंडू, पहिल्या चेंडूवर यश मिळालं पण नंतर मात्र तो आनंद जास्त वेळ साजरा करू शकला नाही, तो वडवली बी संघ आणि गोलंदाज ऋतिक पाटील. धावसंख्येच्या जवळ जाण्याचा प्रयत्न, धावसंख्या धावफळावर 35 झाली आहे आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये धावा आहेत त्या 8. सुपर बॅटिंग फ्रॉम अनिकेत. चेंडू हवेमध्ये, क्षेत्रचे काय भाग पाडलं, क्विक रिप्लाय, ताबडतोब उत्तर दिलंय,
काय रहस्य दडले, प्रेक्षकांना प्रश्न पडला की नक्की शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना गेल्यानंतर कोणाच्या बाजूने हा सामना झुकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. चेंडू जसा उडतोय हवेमध्ये, श्वास थोडेसे रोखून देतात प्रेक्षक की सामन्याचा रिझल्ट काय लागणार. पण बघायचं समीकरण मला सांगू इच्छितो मी प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी. चेंडू उरलेत माझ्या हातमध्ये 8 आणि धावा आहेत त्या 8 8 चेंडू आणि 8 धावा. आपण बघूया फलंदाजी वडवली बी संघ. या संघाचे फलंदाज जेव्हा फलंदाजी केली तेव्हा बाद झाले ते एकूण 7 फलंदाज बाद झाले होते. आणि आतापर्यंत दातुली संघाचे फलंदाज बाद झालेत ते एकूण 5. न्यू बॅट्समन इन निखिल थांबून खेळायचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग, चांगला चेंडू, चांगला कम बॅक. ऋतिकने पहिल्या चेंडूर मात्र आपल्या संघाला यश म्हणून दिलं. यॉर्करच्या लाईनवर चेंडू टाकत असताना फलंदाजाला बाद केलं, रोहितला बाद केलं, पण अनिकेतने येऊन जणू काही मात्र सामन्याची हवा काढण्याचा प्रयत्न केला. एक षटकार एक चौका त्याने ठोकला, नंतर तो सुद्धा तंबूत परतला आणि नंतरचा चेंडू निर्धाव येतोय. आणि समीकरण आता मात्र उरले मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू आणि 8 धावींची गरज. ऋतिक ऑन साईडला प्लेस केलाय शतशका डीपमध्ये. रुपेश चेंडूर वेगाने चेंडूर येत आहेत, चेंडू कव्हर करतायत. फेक चांगली होती, धावची संधी आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का लागलाय तो दातिवली संघाला. काय सामना, काय सामना रंगला या स्पर्धेतला. स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 2019 अप्रतिम लढत. राष्ट्रवादी संघटनेचं नेतृत्व NCP आणि त्याच संघटनेच्या माध्यमातून एक जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं या हरिभक्त परायण सावळराव महाराज क्रीडा संकुलामध्ये. सूर्यनारायण जवळजवळ आपल्या घरी पोहोचले पण इथे मात्र कुठलाही प्रेक्षक घरी जायला तयार नाहीये, कारण तेवढीच उत्कंठा प्रेक्षकांमध्ये आहे या सामन्याची. काय सामना पाहायला मिळतोय, काय लढत पाहायला मिळते. 43 धावा डिफेंड करण्याची ताकद वडवली बी संघ ठेवतोय. आणि बघायचंय प्रत्येक गोलंदाजांनी चांगले एफर्ट दिलेत मैदानाच्या आतमध्ये. अक्षयचा जर चेंडू, सामना लगेच सुरू करायचा, वेळ घेऊ नका. 6 चेंडू आणि धावा आहेत त्याच मैदानावर. 7 चेंडू 7 धावा. विशाल प्लीज कोऑपरेट करा, सामना लगेच सुरू करायचा. एसटीच्या मागे विकास ओ द विकेट. ओ गुड बॉलिंग, चांगला चेंडू होता. इथे विकास करण्यात छोटीशी चूक होते आहे आणि तोपर्यंत बाईच्या स्वरूपात एकदा कंप्लीट करतायत. फलंदाज बीट झाले, कीपर सुद्धा बीट झाले, पण धावा येत आहेत या महत्वाच्या त्या दातुली संघासाठी. जर विकेट न गमावता 5 चेंडूत 5 धावा जरी येत आहेत तरी सामना जिंकू शकतात. मी तेच सांगितलं विशाल, 5 धावा जरी करताय तुम्ही विकेट न गमावता तरी सामना तुम्ही जिंकू शकता. दातुली संघ थांबूर खेळले, चांगला आपिसचा फटका, क्षेत्रशक आहे तिथे आणि झेल. आज सामन्यामध्ये अजून एक ट्विस्ट, अजून एक कलाटणी मिळाली आहे. गॅपमध्ये खेळायचं होतं अक्षयला हा चेंडू आणि अक्षयचा हा फटका फिनिश होत नाही आहे आणि झेलच्या स्वरूपात अक्षय बाद होतोय. चला फिल्डिंग पोझिशन परत आपली घ्यायची लगेचच. विशाल विकास वेळ घेऊ नका. आता विकेटचं इक्वेशन इक्वल झालंय, दोन्ही संघांचे विकेट समान आहेत पण दातुली संघाने नाणेफेक जिंकली आहे. त्यामुळे अजून एक संधी. 4 चेंडू हवे ते 6 धावा. विकेट न गमावता, आता लक्षात घ्या ही सूचना, विकेट न गमावता 5 धावा चालू शकतात. हा चेंडू थांबून खेळत आहेत. रुपेश होते तिथे डीप मध्ये, चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न इथे पूर्ण होतोय. फेक चांगली होते, धावची पुन्हा ते संधी पण नका. फलंदाज बाद, अजून एक धक्का. जयेश बॅक टू द पवेलियन, 1 मोर विकेट डाऊन. आता मात्र कंपल्सरी धावा तुम्हाला कराव्याच लागतील. जयेश तिसऱ्या नंबरवर आले होते आणि आता ते तंबूत परतत आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये. काय सामना रंगला आहे, काय लढत रंगली आहे. डोळ्यांचं पारण फेडणारं क्रिकेट तुम्हाला कल्याण डोंबिवलीचे 2 जबरदस्त ग्रामीण संघ दाखवत आहेत. दातिवली विरुद्ध वडवली बी. तीन चेंडू आणि 5 धावींची आवश्यकता. धावसंख्या 38 धावा, धाव फलकावर आहे. एखादा चौकार सामन्याला कलाटणी देऊ शकतो. फास्ट खेळायचं आहे, कंपल्सरी 5 धावा करायच्या जातात तुम्हाला 3 चेंडूमध्ये.
कारण विकेट जास्त इथे गेलेले आहेत दातुली संघाचा. वेळ घालवू नका, सामना सुरू करायचा आहे. पाणी ताबडतोब घेऊन जा, ताबडतोब घेऊन जा पाणी. अंपायर सबस्टिट्यूट काय गरज आहे, लवकर जायचं. येस प्लीज प्लीज फास्ट, रुपये जरा फास्ट आहे बाहेर. नकार दिलाय. तीन चेंडूंनी पाच धावांची गरज. गोलंदाज आहेत ते आकाश. सामन्याला कलाटणी देणारा षटक पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते मनोज. बघायचं गोलंदाजी खूप चांगली झाली मनोजकडनं. ओ इथे मात्र लेग ब्रेक आहे. व्हाईट बॉल. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलतंय. कभी बाजी इस तरफ तो कभी बाजी उस तरफ. तीन चेंडू आणि कंपल्सरी चार धावांची गरज. धावा या जमवायच्याच आहेत. ओ आता माझा चेंडू लेग ब्रेक होतोय. पुन्हा सरळ जातोय चेंडू. फसवतोय पूर्णपणे. दोन चेंडू आणि चार धावांची गरज. उत्कंठ शिगेला पोहोचली प्रेक्षकांची आणि खेळाडू कक्षामध्ये त्यांच्या सहकाऱ्यांची. दोन चेंडू आणि चार धावा. चौकार नाही तर षटकार इथे ठोकावाच लागेल दोन चेंडूमध्ये. आकाश आतापर्यंत सर्व गोलंदाजांनी मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे दोन्ही सत्रामध्ये. बघायचंय फुलटो चेंडू. जज करतोय कल्पेश आणि ते ड्रॉप. धावची जी संधी असणार विकास चेंडू कव्हर करेपर्यंत दो धावा. इथे काय चुका होत आहेत. किस्मत भी बहादुरो काही साथ देते. दातुरी संघाच्या गोलंदाजांनी कामगिरी चोख बजावली असं मी म्हणेन. अवघ्या 42 धावांवर वडवली संघाला रोखलंय. आणि मैदानाच्या मध्ये काय चित्र उभं राहिलंय बघा. फलंदाज त्या गोलंदाजी कामगिरी वाया जाऊ देणार नाहीयेत. त्यामुळे एक चेंडू आणि कंपल्सरी आता दोन धावांची गरज. चला क्षेत्रक्षण लगेच सजवा, लगेच क्षेत्रक्षण सजवा. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेलाय. जे रीते सोडलाय की सामना सोडलाय कल्पेशने, याचं उत्तर हे चेंडू तुमच्याकडे घेऊन येणार. या चेंडू तुम्हाला ते उत्तर मिळणार. एक चेंडू आणि दोन धावा. कल्पेशने झेल सोडलाय. सर सामना लगेच सुरू करायचा आहे. वेळ घेऊ नका. आकाश हिरो होणार. आकाश की हिरो होणार मनोज. जोरदार टाळ्या होत्या या चेंडूसाठी. काय सामना रंगलाय. चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक. विशाल आणि झेल. वॉट अ कॅच. 1983 चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर आला आणि कपिल देव निकने जो सामना जिंकला आणि मैदानामध्ये असा जल्लोष सुरू झाला तो जल्लोष पाहायला मिळतोय. वडोली बी संघ क्वालिफाय होतोय तो पुढच्या फेरीमध्ये. आणि काय झेल टिपलाय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. फलंदाजी गोलंदाजी दोन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगली कामगिरी. आणि मात्र खूप चांगलं झेल टिपत असताना चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा माझ्याकडे आहे हे दाखवत असताना हा सामना जिंकलाय.